अशोक चव्हाणांच्या बरोबर आज 18 मंत्री तिकडे आहे. 18 मंत्र्यांमधले 7 मंत्री त्या ठिकाणी समितीमध्ये होते. काय करत होते? शेतातलं गवत उपटत होते. काय काय करत होते ते? आज खुर्चीवर बसलेत आणि वाटेल त्या पद्धतीनं आपल्यावरची बला ढकलतायत. पण इंडिया आघाडी मजबूत आहे, मजबूतीनं उभी होत आहे आणि या सरकारचं अधपतन इंडियामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले प्रेस कॉन्फरन्स मध्ये की जेव्हा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते त्यावेळेस काहीही त्यांनी केलेलं नाही असं ते स्वतः बोलले. ते सदस्य होते, तोंड झाकलं होतं काय, तोंड बंद होतं काय मुख्यमंत्र्यांचं? अशोक चव्हाणांच्या बरोबर आज 18 मंत्री तिकडे आहे. 18 मंत्र्यांमधले 7 मंत्री त्या ठिकाणी समितीमध्ये होते. काय करत होते? शेतातलं गवत उपटत होते. काय काय करत होते ते? आज खुर्चीवर बसलेत आणि वाटेल त्या पद्धतीनं आपल्यावरची बला ढकलतायत. मला हाच प्रश्न विचारायचा आहे. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पुण्याचे आणि ठाण्याचे हे त्यावेळेस होते. 18 मंत्री सत्तेमध्ये होते त्यावेळेस. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली तुमची भूमिका, तुम्ही अग्रेसिव्हपणे का नाही मानली? फक्त माल लुटत होतात काय, का जनतेला लुटत होतात, का मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुडपेक करत होतात? याचं उत्तर दिलं पाहिजे ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.